शास्त्रीय गणिताची करत असताना आपण वैदिक गणिताची दोन सूत्र पाहिले, त्याच्यामध्ये आपण एक पाहिलं निखिलम नवदा आणि दुसरं जे पाहिलं ते एक निर्णयन पूर्वेण. आता गंमत अशी आहे की त्याच्यामध्ये आपण त्या दिवशी जी उदाहरणं पाहिली त्या उदाहरणांमध्ये गुण्य आणि गुण, गुणाकारामध्ये दोन प्रकार दोन भाग असतात. एक म्हणजे ज्याला गुणायचं ती संख्या आणि ज्याने गुणायची ती संख्या, त्याला म्हणतात गुण्य आणि गुण. आता गुण्य आणि गुण याच्यामध्ये जर अंक समान असले तर पटकन ते काम करता येतं हे आपण त्या दिवशी बघितलं की 9-9 जितके अंक आहेत तेवढे दुसऱ्या संख्येमध्ये तितकेच अंक आले पाहिजे, म्हणजे गुण्य आणि गुण याच्यामध्ये समान अंक असले पाहिजे. आणि असं असतं तर ते गुणाकार पटकन करता येतात हे आपण त्या दिवशी बघितलं. आता आपण असा विचार करूया की जर गुण्य आणि गुण याच्यामध्ये जर ती समानता नसेल, सारखे अंक नसतील तर काय करायचं, तर त्याच्यासाठी आपण थोडा विचार करणार आहोत. आणि पहिल्यांदा आपण विचार करूया की गुण्य आणि गुण याच्यामध्ये असमान अंकांचा विचार. आता आपण बघूया की इथे नव्याण्णव ही संख्या आहे, याच्यामध्ये दोनच अंक आहे आणि त्याला समजा गुणायचं असेल तर या ठिकाणी 0-7 म्हणजे 7 या संख्येने गुणायचं आहे असं समजा आपण ठरवलं तर याच्यामध्ये ही संख्या दोन अंकी करून घेतली की काम सोपं होतं. समान करायचे अंक, समान अंक करताना इथे आपण 0-7 नेऊ शकतो, पण हा 0-7 त्याऐवजी जर एखाद्याने 7 0 लिहिला तर ती संख्या काय तयार होईल, 70 होऊन जाईल. म्हणजे याचा अर्थ काय झाला की दोन अंक जर करायचे असतील, एकच अंक असेल तर त्याच्या आधी आपण 0 लिहिलं पाहिजे. किंवा आपण असा विचार करूया की 999 ही एक संख्या आहे आणि दुसरी संख्या 135 ऐवजी या ठिकाणी फक्त 13 आलेली आहे. 993 × 13 अशी संख्या आहे आणि याचे अंक समान करायचे असतील तर 13 पुढे 0 लिहिलं तर 130 होऊन जातील, पण 13 आधी जर लिहिलं तर त्याला अर्थ तोच राहतो. त्याच्या आधी जर 0 लिहिला तर 13 संख्या तशी तशी राहते. म्हणजे असं जर आपण समान अंक केले, 2 अंक 2 अंक 3 अंक 3 अंक, आणखी आपण विचार करूया की 9999 × इथे समजा 185 असं गाडीचा नंबर आहे, पण तो 4 अंकी असायला पाहिजे, त्याच्यामुळे त्याच्या आधी 0 लिहिला पाहिजे. म्हणजे मग हाही गुणाकार आपल्याला पटकन करता येण्यासारखं आहे. आपण आणखी मोठी संख्या घेऊया, 9999 6 अंक घेतले समजा आणि याच्यामध्ये या ठिकाणी फक्त त्या गाडीचा नंबर किंवा त्याचे 6 अंक आहे तर त्याच्यामध्ये फक्त संख्या लिहिलेली आहे 237. म्हणजे याच्यामध्ये 6 जर अंक असतील तर हे 6 अंक करायचे असतील तर 1, 2 आणि 3 अशा पद्धतीने आपल्याला लिहिता येतात. माझा हे गुणाकार आपल्याला करता येते. आपण जे पाहिलं निखिलम नवता चरमम दशक याच्याप्रमाणे आता करता येईल, कारण अंक समान झाले, अंक समान झाल्यामुळे काम सोपं झालं. मग आता आपण काय करतो की या ठिकाणी दुसरी जी संख्या असते तिच्यातून एक कमी करायचं. एक कमी करायचं म्हणजे आपण काय करणार आहोत, 0-6 लिहिणार आहोत. आणि 0-6 लिहिला की त्याच्यापुढे 9 कसं करत जायचं, म्हणजे 9 गेला तर 9 आला, 9-6 गेले तर 3 आला, म्हणजे याचं उत्तर 693 आलं बघा. 99 × 7 हा जर गुणाकार आपण केला तर 693. पण हे करताना एक लक्षात ठेवायचं की 0-7 नंतर 0-6 लिहिलं पाहिजे आणि मग 9 वजा करायचं. ते जर नाही केलं तर उत्तर चुकणार आहे तुमचं. मग आता 999 × 0 आहे समजा, म्हणजे मग 13 गुणायचं होतं तर इथे 0-13 आपण 0 का लिहिलं तर 3 अंकी बनवायची म्हणून. मग आता याचं उत्तर आपल्याला जर करायचं असेल तर काय करता येईल, 0-12 कारण 13 ऐवजी 12 घेतले आणि मग 9 वजा केले. 9 × 0 गेला त्या ठिकाणी 9 आला, 9 × 1 गेला 8 आला, 9 × 2 गेला 7 आला. बरेच लोक काय करतात, हे मागचं सगळं लक्षात ठेवतात, मागचं विसरून जायचं. आपण जे लिहिलं ते 9 वजा करेल, हे जर नाही केलं तर गडबड होते. बऱ्याच लोक असं करतात की हे 0-13 ना त्यांच्या डोक्यामध्ये 0-13 राहतो आणि 0-13 जर राहिलं तर इथे काय होईल की म्हणजे इथे लिहितात 0-12 पण पुढे काय होतं की 9-8 आणि हा 3 त्यांच्या डोक्यात असतो, त्यामुळे 9-3 लिहितात म्हणजे उत्तर चुकलं. म्हणजे याचा अर्थ सूत्र फेलतात असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे आता जर आपण हा गुणाकार कॅल्क्युलेटरच्या माध्यमातून मोबाईलच्या माध्यमातून जर पाहिलं तर याचं उत्तर बरोबर आहे की नाही ते तुम्हाला चेक करता येईल. पुढचं बघा, इथे 4 अंकीला 4 अंकाने गुंतोय आपण, 4 अंकाने गुंतताना इथे सुद्धा आपल्याला काय करता येईल, 1-8-4 185 184 आहे
आणि मग हे सगळे यातले नऊ तुम्हाला करायचे, म्हणजे नऊ मधून शून्य गेला या ठिकाणी नऊ आला, नवातून एक गेला आठ आला, नवातून या ठिकाणी आठ गेला एक आला, नवातून चार गेला पाच आला। बघा म्हणजे या ठिकाणी हे आठ अंकी आले, पण याचं उत्तर खरं सातच अंकी आहे, कारण चार अंकाला तीन अंकाने गुणलं त्याचं उत्तर सात अंकी इथं बरोबर आलेलं आहे, हे पण आपल्याला कॅल्क्युलेटरने पाहता येईल। हा गुणाकार किती मोठा आहे बघा, किती पटकन आपल्याला करता येण्यासारखं आहे की इथे आता बघा तीन शून्य मांडलेत मुद्दाम का मांडलेत, तर हे एकूण सहा अंक आहेत आणि सहा अंकाला आपण सहा अंकाने गुणतोय, आणि त्याच्यामुळे मग पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, एकने कमी करायचं, म्हणजे इथे आपण लिहिणार आहोत झिरो 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 टू थ्री आणि सात आहे म्हणजे इथे सहा द्यायचं, आणि मग हे जे लिहिले ते नऊ तुम्हाला करत जायचे, म्हणजे मग इथे आला नऊ, इथे आला नऊ, इथे आला नऊ, त्याच्यानंतर दोन आहे म्हणजे इथे सात आले, तीन आहे म्हणजे सहा आला, आणि सहा आहे म्हणजे तीन आला। बघ या ठिकाणी आपण काय केलं, अंक समान करणे, म्हणजे अंक जर आपण समान केले, गुण्य आणि गुणक याच्यामधले अंक समान करणे हे जर आपल्याला करता आलं, तर हे गुणाकार या पद्धतीने या दोन सूत्रांच्या माध्यमातून आपल्याला करता येतं। प्रत्येक सूत्राला मर्यादा असते, अनेक लोक काय म्हणतात की कुठेही आपल्याला वापरता येईल का, तसं नाही, आपण त्याला बंधन घातलंय, एक न्यूनेन पूर्वेन म्हणजे नऊ नऊ असलेली संख्या, आणि नंतर मग आपण दुसरं काय म्हटलंय की निखिल म्हणवत म्हणजे नवामधून सगळं वजा करा, पण कोणतं वजा करायचं, जे लिहिलं ते वजा करायचं, जे लिहिलं ते क्रमाने वजा करत जाईल, हे जर आपण केलं तर अशा प्रकारचे गुणाकार आपल्याला मोठे मोठे गुणाकार करता येण्यासारखे, पण याची मर्यादा निश्चित आहे ती आपण लक्षात घ्यायची। मग आता हा प्रकार अंक समान असणं समान करता येतात हे आपण बघितलं, आता आपण दुसरा प्रकार पाहणार आहोत, ठीक आहे, मग आता आपण दुसरा प्रकार पाहणार आहोत की ज्याच्यामध्ये गुण्य आणि गुणक याच्यामध्ये असमानता असली तर काय करायचं, इथे असमानता होती ती समानता करता आली आपल्याला, पण तिथे ती करता येत नाही ते कसं ते आपण बघू। आवाज जरा मोठा होतो पण ठीक आहे, बघा एक आपण संख्या घेऊया की नऊशे नव्याण्णव हे तीन अंक आहेत, आणि दुसरी संख्या जी आहे ती या ठिकाणी समजा आपण घेतली एक दोन तीन चार, ही चार अंकी आहे, म्हणजे नऊ आणि तीन अंकी आणि दुसरी संख्या चार अंकी, असं असेल तर काय करायचं हा मोठा प्रश्न त्याच्यासमोर आहे। तर ह्याच्यामध्ये एक सोप्या पद्धतीने आपण त्याचा विचार करायचा आहे की नऊशे नव्याण्णवमध्ये जर एक मिळवला तर एक हजार होतं, नऊशे नव्याण्णवमध्ये एक मिळवलं तर एक हजार होतं, एक न्यूनियन आहे ती, म्हणजे एक जर त्याच्यामध्ये ॲड केला तर एक हजार आपल्याला संख्या मिळते। तर आपण काय करायचं की ही जी दुसरी संख्या आहे नीट लक्षात घ्या की नऊ वाले तीन आहेत आणि दुसऱ्या संख्येमध्ये चार अंक आहेत, मागच्या ह्याच्यामध्ये उलट होतं, नव्याण्णववाले दोन अंक होते आणि दुसऱ्या संख्येमध्ये एक अंक असल्यामुळे त्याच्या आधी शून्य लिहिलं, इथे तसं करायचं नाही की नऊ नऊच्या आधी शून्य लिहायचं नाही तर सगळं चुकून जाणार आहे। आता हे काय करायचं तर त्याच्यासाठी साध्या पद्धतीने मी सांगणार आहे की पटकन कसं करता येईल की नऊशे नव्याण्णवमध्ये एक मिळणार एक हजार होतं, याचा अर्थ असा की बाराशे चौतीसला समजा आपण हजारने गुणलं तर काय होईल, आपल्याला माहिती आहे आपण तोंडी करू शकतो की बाराशे चौतीसला जर हजारने गुणलं याचा अर्थ तीन शून्य त्याच्यावर ठेवायचे फक्त, आणि तीन शून्य का ठेवायचे तर नऊशे नव्याण्णवमध्ये तीन अंक आहेत म्हणून, आणि त्याचा जो एक हजार ही पुढची संख्या येते त्याला आणखी वैदिक गणितात पाया नावाचा शब्द वापरला जातो, तो आपण उद्या पाहणार आहोत। पाया म्हणजे नऊशे नव्याण्णवच्या मध्ये एक मिळालं तर एक हजार होतात, एक हजार जर आपण घेतलं तर त्या एक हजारमध्ये तीन शून्य आहेत, किंवा आपण नऊशे नव्याण्णव ही जी संख्या आहे याच्यामध्ये किती अंक आहेत असं पण विचारलं तर तीन आहेत, मग तेवढे शून्य ह्याच्यासमोर ठेवले, आणि हे ठेवले की हे जे बाराशे चौथी ही जी दुसरी संख्या आहे ती त्याच्यातून वजा करून टाकायची, म्हणजे मग आपण काय करणार आहोत ही बाराशे चौथी संख्या ही वजा करणार आहोत, म्हणजे आपल्याला उत्तर ताबडतोब मिळणार आहे। काय बघा किती सोपं आहे,
की आपण काय केलं की 1234 ला 1000 ने गुणलं म्हणजे या ठिकाणी 3 शून्य लिहिले. 3 शून्य का लिहिले तर 999 मध्ये 3 अंक आहेत म्हणून आपण 3 शून्य लिहिले. समजा इथे 2 अंक असते तर 2 शून्य लिहिले असते, 4 असते तर 4 शून्य लिहिले असते, हे आपण लक्षात ठेवायचं आणि त्याच्यातून दुसरी संख्या वजा. आता ही वजाबाकी तुम्हाला यायला हवी आणि ती येत नाही काही लोकांना. तर गमत अशी आहे की निखिलम नवता हे मी खरं म्हणजे अर्ध सूत्र सांगितलं तुम्हाला. त्या निखिलम नवताच्या पुढचा भाग आहे चरमम दशतः. चरमम दशतः याचा अर्थ 10 शेवटचं, शेवटचं 10 मधून वजा करणं असं त्याचा अर्थ. म्हणजे पूर्ण सूत्र असं आहे ते निखिलम नवता चरमम दशतः. आपण त्याच्या आणखी पूर्ण डिटेलमध्ये जाणार पण आता चरमम दशतः का आलं तर इथे तुमच्या लक्षात येईल की शेवटी जो अंक असतो त्याच्यातून या ठिकाणी हे म्हणजे दशक धरायचा आणि हे 4 त्याच्यातून वजा करायचं. म्हणजे 10 मधून 4 वजा करायचं, 10 मधून 4 वजा करायचे तुम्हाला बोटावर पण वजा वजा करता येते. काही लोकांना नाही येत ते तर वेगळी गोष्ट आहे पण 10 मधून 4 वजा करायचे हे आलं की त्याचं उत्तर इथे 6 अकरा लिहित आहे. आता बाकीच्या गोष्टी काहीच करायचं नाही, हातचा वित्त सगळं सोडून द्यायचं. इथे काय करायचं की या शून्याच्या ऐवजी 9 धरायचं, 9 धरायचं आणि 9 मधून 3 काढून टाकायचं म्हणजे इथे आला 6. त्याच्यानंतर इथेही 0 आहे म्हणजे इथे सुद्धा 9 धरायचं, 9 तून 2 गेला इथे आला 7. आता इथे 4 आहे त्याच्यामुळे मग 4 काही प्रॉब्लेम नाही पण ह्या 9 जो जे आपण पूर्वी 9-9 करत होतो तर या ठिकाणी वाटलं तुमच्या मनामध्ये जर आला तर 9 त्याच्यात ॲड करा, 9 4 13 धरा, 13 मधून 1 गेला, 13 मधून 1 गेला 12 होता, 12 या ठिकाणी 2 इथे येते, त्याच्यानंतर तो 1 होता पण इकडे नेऊन द्यायचा म्हणजे या ठिकाणी हा 3 मधून 2 1 गेला, या ठिकाणी पुन्हा 2 आला आणि हे 1 हे 2 जसे तसे ते पुढचे आले. बघा हे उत्तर बरोबर आहे की नाही ते पुन्हा एकदा आपण चेक करून बघू. आता हे चेक करायचं असेल तर काय करायला लागेल आपण बघतो. बऱ्याच वेळा वजाबाकी केली त्याच्यामध्ये जर हे ॲड केले तर ते बरोबर येतात की नाही ते आपल्याला बघताय. बेरीज करूनही आपल्याला त्याचं उत्तर बरोबर आहे की नाही ते पाहतोय. आपण हे मांडून बघू. 12 22 766 अधिक 12 34 म्हणजे याच्यात बेरीज पण वजाबाकी पण 2 आहे गोष्ट. 6 4 10 अशी 0 आहे. आता इथे आपण 1 तो हातला धरू शकतो, 3 आणि 4 6 10 10 इथे 0 आला, त्याच्यानंतर परत 1 हातचा आला म्हणजे 2 आणि 1 3 आणि 7 10 10 इथे 0 आला, हातचा 1 आला 2 आणि 1 2 आणि 1 नाही हा 1 झाला म्हणजे इथे 4 आले. त्याच्यानंतर मग पुढे काय होईल की हा 2 आला इथे 2 आला आणि इथे 12 हा काहीतरी चुकला आपण इथे 3 पाहिजे 3 आहे म्हणजे इथे आपलं हे उत्तर लिहिताना इथे गडबड झाली. इथे 3 आला का माहिती का बघा पुन्हा एकदा आपण तपासून करू कुठला होणार नाही. 0 मधून 4 काय झालं म्हणजे 10 मधून 4 गेले तर 6 येतात, हातचा जो होता तो परत केला, 4 आले इथे 10 मधून हे 4 गेले 6 आले, हातचा परत केला 3 आले, 10 मधून 3 गेले 7 आले, हातचा परत गेला 2, 4 मधून हे 2 गेले 2, हा 3 जसा तसा 2 जसा तसा आणि 1 जसा म्हणजे इथे आपल्याला म्हणजे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी वजाबाकी सोप्या पद्धतीने करायला पाहिजे. वजाबाकी अनेक लोकांच्या चुकतात पण इथे आपल्याला व्यवस्थित ती वजाबाकी जर केली तर त्याचं उत्तर आपल्याला मिळतं. असं उत्तर का आलं तर त्याचं कारण आहे की 999 गुणायच्याऐवजी आपण काय केलं 1000 गुणून टाकतो. 1000 गुणणं सोपं असतं, 0 ठेवायचं असतं आणि त्याच्यामधून 1 संख्या वजा केली की त्याचं उत्तर आपल्याला मिळतं. ही आपली सोपी युक्ती आहे. ही सोपी युक्ती शंकराचार्यांच्या ह्याच्यामध्ये नाही. त्यांनी मुळात जे दिलेले आहे ते वेगळ्या पद्धतीने आहे, ते अवघड होऊन जातं म्हणून मी ते सोडून दिलं आणि तुम्हाला फक्त सोपी युक्ती सांग. आता आपण आणखी दुसरं उदाहरण घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे 999 मोठं 3 अंकी घेतले होते, आपण या ठिकाणी 99 घेऊ आणि 99 या ठिकाणी एक मोठी संख्या घेतली 135. 135 गुणायचं म्हणजे हे 2 अंक आहेत आणि हे 3 अंक आहेत म्हणजे मग आता आपल्याला काय करावं लागेल. 135 समोर 99 2 अंक असल्यामुळे या ठिकाणी 2 शून्य द्यावे लागतील आणि त्याच्यामधून वजा करायचे आहेत 135. 135 मध्ये सांगितलं मी तुम्हाला 10 मधून 5 गेले म्हणजे इथे आले 5, हातचा देऊन टाकू आपण परत 4, 10 मधून 4 गेले 6 आले, हातचा परत दिला 1,
एक ने दोन झाले, पाचातून दोन गेले, इथे तीन आले, हा तीन जसा तसा आला आणि हा एक तसा, हे 13 3 65 हा गुणाकार या ठिकाणी 99 गुणिले 135 याचा गुणाकार आपल्याला मिळाला. इथे तुमच्या लक्षात आलं असेल की अंकांमध्ये समानता नाही, गुण्य आणि गुणकामध्ये समानता नाही, पण फक्त फरक काय आहे की गुण्यामध्ये जितके अंक 9 आहेत त्याच्यापेक्षा जास्त अंक हे गुणकामध्ये आहेत असं ज्या वेळेला कळतं त्यावेळेला हे तंत्र वापरायचं. म्हणजे काम सोपं झालं, हे तंत्र वापरलं की काम सोपं झालं. आता तुम्हाला पुन्हा आठवण करून देतो मंत्र, काय मंत्र होता आपला, एकने कमी करा आणि 9 मधून सगळं वजा करा. पण इथे आपण काय केलं की त्या ठिकाणी वाढवलं, एकने वाढवलं आपण, म्हणजे इथे काय केलं की 999 ऐवजी 1000 घेतले, 99 ऐवजी 100 घेतले, 9999 असेल तर 10000 घेतले, म्हणजे 4 0 लिहिले. 25 अंक जर घेतले तर त्याच्यामध्ये सुद्धा तेवढे 25 0 ठेवावे लागतील आणि त्याच्यातून ती पहिली संख्या वजा करावी लागेल, उत्तर तुम्हाला मिळू शकतो. म्हणजे तुम्हाला पाढ्यांना वापरता, पाढ्यांसाठी फार मुलांच्या मनामध्ये भीती आहे, पण थोडे जे पाढे यायला पाहिजे 20 पर्यंत जे पाढे सगळ्या मुलांना माणसांना आलं पाहिजे आयुष्यभर, आणि ते 20 पर्यंत जे पाढे जर आले ना तर काम सोपं होतं, कारण लवकर लवकर करण्याची ती प्रक्रिया आहे. समजा तुमच्या हातातून कॅल्क्युलेटर आणि मोबाईल काढून टाका तर तुम्हाला गुणाकार नाही करता येत. त्याची मी कथा सांगणार आहे तुम्हाला एकदा की काय गडबड होते ते मी पुन्हा एकदा.